सरकार कर नहीं पाई, इसीलिए सरकार के पास आर्थिक परिस्थिति क्या है और ये जो घोषणा चालू है, एडवर्टाइजमेंट बहुत होती है, ऑर्डर होती है, टेंडर निकलता है, काम अवार्ड किया जाता है, इवेंट होती है, बाद में वो प्रोजेक्ट आगे नहीं जाते, ये सबसे बड़ी समस्या महाराष्ट्र में लोगों के सामने है। और आज जब इलेक्शन पूरा, हम जब इलेक्शन के सामने जाएंगे तब आपको भी अनुभव आएगा कि यहाँ नारियल फोड़ा था, घोषणा हुई थी, प्रोजेक्ट चालू हुआ था, लेकिन वो पूरा नहीं हुआ। सर एक छोटा प्रश्न, जो आज गद्दार दिवस साजरा करण्यात आला, अनिल बोंडे जे भाजपचे खासदार आहेत, त्यांचं म्हणणं आहे की राष्ट्रवादीकडूनच गद्दारी सुरू झाली, कारण की त्यांनीच वेगळा पक्ष स्थापन करून गद्दारी केली, त्यामुळे पवार साहेबांचा पक्षच गद्दार आहे। अनिल बोंडेंचं विधान जे आहे ते महाराष्ट्रात आता गांभीर्याने घेण्याची काही गरज नाही, कारण की एवढे पवार साहेबांच्या शिवाय इतका व्यक्ती स्तरावर येऊन भाष्य ते करतात। आता भारतीय जनता पक्षाला 25 वर्षापूर्वी जी घटना झालेली आहे ती एका मुद्द्यावर काही विशेष विषय घेऊन पक्ष वेगळा झाला, त्यामध्ये पवार साहेबांनी असे आमदार फोडायचं काम केलं नाही, निवडून आलेल्या आमदारातले आमदार फुटणं आणि दुसरीकडे जाऊन बसणं आणि उद्धव ठाकरे किंवा शिवसेनेची गद्दारी करणं याची तुलना दुसऱ्या कुठल्याही राष्ट्रवादीच्या स्थापनेसारखी व्यवस्थेशी किंवा स्थापनेच्या घटनेशी होऊ शकत नाही। थँक्यू सर।